हे आहे अचलपूर, ही सापन नदी आहे सुंदरशी, आणि हे आहे महाराष्ट्रातील श्री चक्रधर स्वामींचे प्रथम क्रमांकाचे चरणांकित महास्थान. अतिशय भव्य आणि सुंदरसं हे स्थान आहे जे आज आपण पाहूया. चला जाऊया. दंडवत नमस्कार. माझं नाव आहे आर्ज दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी अचलपूरमध्ये आहे आणि अचलपूरमध्ये महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचं श्री चक्रधर स्वामींचं महास्थान आहे आणि त्यामुळे आज ते आपण पाहूया. आणि हे स्थान कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतोच, याच्यासोबत थोडी माहितीसुद्धा जाणून घेऊया. पण नेहमीप्रमाणे जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल आणि हे फ्री असतं, सो डू इट. आता आपण पाहूया श्री चक्रधर स्वामींचं महास्थान जे अचलपूरमध्ये आहे आणि जे अगदीच सुंदर अशा सापण नदीच्या समोरच आहे. चला, तो याच्या समोर जे तिथनं सापण नदी दिसेल, पाण्याचा प्रवाह दिसतो आहे तो. इथे बोर्ड लावला आहे आणि नाही आता सकाळ नाही आहे, पण इथे कोंबड्या आहेत त्या आवाज करत आहेत. याचं काम सध्या चालू आहे महास्थानाचं, तर प्रथम क्रमांकाचं स्थान आहे त्यामुळे याला भव्य बनवत असावेत. सुंदर अशा यलो सँड स्टोनमध्ये ते काम चालू आहे, तर आपण तिथे जाऊन पाहूया ते कसं दिसते. तर चला, तर ही महास्थानाची जागा आहे. हे सुंदरसं असं येलो सँड स्टोनचं जे काम चालू आहे, पिवळ्या रेताळ दगडांनी हे सुंदर असं स्थानाचं बांधकाम चालू आहे. आता पण आज जाऊया हे श्री चक्रधर स्वामींचं महास्थान पहिल्या क्रमांकाचं आहे. आता इथं बांधकाम चालू आहे त्यामुळे यावर थोडी धूळ आहे, पण हे तुम्ही पाहू शकता. लवकरच याचं बांधकाम पूर्ण होईल आणि हे पूर्ण स्वरूपात एक सुंदरसं मोठं मंदिर बनून उभं राहील. तुर्तास तरी हे स्थान असं दिसतं, बघा. पाय पडूया आपण. इथे संपूर्ण बांधकाम चालू आहे, याचं बांधकाम पूर्ण झाल्यावर जमल्यास मी नक्की इथे परत येईल. यावर सुंदर फुलं काढली आहे. तर हे असं काहीच दिसतं, या जागेला महास्थान म्हणतात. थोड्या याच्याबद्दल आता आपण माहितीसुद्धा जाणून घेऊया. चला, आपण पाया पडले आहे तर आपण बाहेर जाऊया. श्री चक्रधर स्वामींच्या या चरणांकित महास्थानाकडे मी सध्या आहे जे अचलपूरमध्ये आहे. आता आपण महास्थानाचे दर्शन घेतले आहेत. इथे एक बाबाजी आहेत, आपण त्यांच्याकडून या स्थानाविषयी थोडी माहिती घेऊया. दंडवत प्रणाम. प्रणाम बाबाजी, आपलं नाव सांगू शकाल का? माझं नाव आहे कृष्णमुनी शौलीकर महानुभाव. अच्छा, महंत अचलपूरकर महानुभाव. अच्छा बाबाजी, मला सांगा या स्थानाला महास्थान असं का म्हणतात? या ठिकाणी कलियुगाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकामध्ये हे स्थान आहे. इथे भळचरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आले, काही दिवस बरेच वास्तव्य झालं. त्यानंतर एका भंडारीकरांची इच्छा होती, ती इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बरेच दिवस बरेच वर्ष या ठिकाणी त्यांचं राहणं झालं, म्हणून त्याला महास्थान म्हणतात. याला प्रसन्न मठ म्हणतात. प्रसन्न मठ, प्रसन्न मठ अचलपूर. अचलपूर खरंच प्रसन्न. अनेक भक्तांच्या अनेक योजना असल्या, अनेक अडचणी असल्या, या स्थानावर विडाअवसर करून समर्पित करून त्या इच्छा पूर्ण होतात. अच्छा, असं मनोधर्माचं मनोरथ पुरविणार हे स्थान आहे. बिलकुल स्वामी, बाबाजी, हे स्थानाचं आता बांधकाम होत आहे, तेव्हा पूर्वी हे खूप छोटं असेल काय? नाही, याच्या आधी फार मोठं होतं. प्राचीन आधी मंदिर होत, तीन चौक तीन दारवंठे. ओ अच्छा, मग आता त्याच्यापेक्षाही भव्य, त्याच्यापेक्षाही हे अगदी चांगल्या तऱ्हेने भव्य विशाल होत आहे. आणि याच्या आधी फार मोठं प्राचीन दगडामध्येच होत. ओ अच्छा, याच्या खाली सुद्धा प्राचीन दगड वगैरे निघालेले आहे, म्हणून प्राचीन दगडातच बांधावं
असंच माझी कल्पना झाली. खरं ते खूप सुंदर आहे, ते येलो सँडस्टोन मध्ये जे बांधकाम होतं आहे ते जुनंच बांधकाम वाटतं. इथे काय उत्सव होतात किंवा ठिकाणी पंचकृष्ण अवतारांची पंच अवतारांची जन्मोत्सव होता. त्यानंतर या ठिकाणी नवरात्र होतो महोत्सव. या ठिकाणी पदयात्रा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले लोक येतात एकत्र, हजारोच्या संख्येने येतात आणि या ठिकाणी त्यांचं भोजन पूजन असते, प्रवचन असतात, कार्यक्रम असतात आणि दर महिन्याला सत्संग असतो, मार्गदर्शन असते. त्यांना ब्रह्मविद्या शास्त्राचे धडे दिले जातात. आम्ही गाढे अभ्यासक आहे, ब्रह्मविद्या शास्त्राचे जाणते आहोत. 800-700 वर्षापूर्वीचे चक्रधर स्वामींचे तत्व लोकांना पटवून सांगतो. एकनिष्ठ भक्तीची उपार्जना कशी करायची हे सांगतो. आणि त्यानंतर माझ्याकडे 300-400 वर्षापूर्वीच्या लिखित पोथ्या आहेत ब्रह्मविद्या शास्त्रांच्या सकळ लिपीमध्ये. अच्छा. सकळ लिपीमध्ये असलेलं शास्त्र त्याच्यामध्ये लिहिले अशा लिपीमध्ये आहे हे. हे सकळ लिपी म्हणतात त्याला. याला कुठली लिपी म्हणतात? सकळ लिपी म्हणतात. सकळ लिपी. ओ ओ अच्छा. आणि या ठिकाणी पंचकृष्ण अवतार आलेले आहेत. अच्छा. भगवान श्रीकृष्णही आले आहेत. दत्तात्रेय प्रभू महाराज आलेले आहेत. चक्रपाणी महाराज आलेले आहेत. गोविंद प्रभू आलेले आहेत. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तर 10-13 आणि अनेक वर्षापर्यंत या ठिकाणी वास्तव्य झालं, मुक्काम झाला म्हणून हे पवित्र नगरी आहे. खरं आहे, कारण या जागेचा परिसर एवढा सुंदर आहे, मोहक परिसर आहे. तुम्हाला लक्षात येईल प्रसन्न वातावरण आहे. सापन नदी वाहते, उत्तरेकडे वाहते, पूर्वेकडे वाहते, मागून वाहते, पुढून वाहते. या संपूर्ण भागाला आढा वेळा घेतला म्हणून याला सरपिंड नदी म्हणतात. पूर्वीचं नाव येतं सरस्वती, परिवर्तन शब्दामध्ये झाल्यानंतर सरपिंड नदी झाली. सरपिंड ऐकणे. अशा तऱ्हेने आपण आलात, फार आपलं एक कौतुक करावं असं वाटते. आणि असंच आध्यात्मिकाची तत्वज्ञानाची जवळता करून असे इंटरव्ह्यू घेत सर्व एक ग्रंथ निर्माण करा चांगल्या तऱ्हेने. थँक्यू व्हेरी मच स्वामीजी. इथे बाजूला श्रद्धापूर आहे आणि त्याला महानुभावांची काशी असं सुद्धा म्हणतात. तर मला वाटतं जे लोक श्रद्धापूरला येतात ते नक्कीच या अचलपूर मध्ये येत असावेत. भरपूर भरपूर पहिले इथे येतात, नंतर रुद्रपूरला जातात. रुद्रपूरच्या परिसरातले इकून येतात. अशी महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले पंजाब अनेक प्रांतातून आंध्रा त्याच्यानंतर कानड देश त्यानंतर बऱ्याचशा प्रांतातले म्हणजे पंजाब ओरिसा बिहार कर्नाटक पासून लोक येतात. असं पवित्र हे स्थान आहे आणि याची मूळ पीठिका हे लीळा चरित्र ग्रंथात सर्व दिलेलं आहे. हा लीळा चरित्र एक ग्रंथ आहे. हा लीळा चरित्र ग्रंथ आहे. लीळाचरित्र ग्रंथ आहे, विचारवंद आहे. हे स्थानपोती आहे. या स्थानामध्ये अशी सुद्धा माहिती तुम्हाला. स्थानपोती म्हणजे सगळ्या स्थानांची माहिती. 1600 तीर्थ आहेत ना महाभक्ताचे. हो असे स्थान आहे. तर मग या पोथीला स्थानपोती असंच म्हणतात. अच्छा. आणि ते कुठेही अवेलेबल होऊन जाईल. मिळून जाईल तुम्हाला. तुम्हाला पाहिजे असं फारच चांगलं आहे. ओके. हा लीळा चरित्र ग्रंथ आहे. हा असं प्राचीन इतिहास हा लीळा चरित्र ग्रंथ आहे. मूळ ग्रंथ आहे माणवा पंतांचा. माहीम भट संकलित लिखित आहे परंतु चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. ओके. हा असा लीळा चरित्र ग्रंथ दिसतो. ग्लॅड टू सी ऑल दिस थिंग्स हिअर. हे स्थान दर्शन पोथी आहे. ज्यांनाही वेगवेगळ्या स्थानांचा म्हणजे जायला आवडतं त्यांनी नक्कीच हे स्थान पोथीचा अभ्यास करावा आणि त्यानुसार वेगवेगळ्या चरणांकित स्थानांकडे ते महाराष्ट्रात 1600 तीर्थांची याच्यामध्ये माहिती. 1600 तीर्थ म्हणून मानवा पंथाचं तत्वज्ञान जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान एक निष्ठ. खरं आहे. खरं आहे. सो मी हे स्थान दर्शन पुस्तिका आहे त्यामध्ये हे बघा या स्थानाचा सुद्धा उल्लेख आहे. तर या स्थानाचं नाव आहे अवस्थान स्थान आणि त्यात लिहिलं आहे हे स्थान तापी भारती मठाच्या नैऋत्येस व जगदंबा महाविद्यालयाच्या ईशान्येस श्रीकृष्ण पुलाजवळ सरपिण नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पिंगडा भैरवाचे देऊळ होते. लीळा म्हणून लिहिलं आहे सर्वज्ञ चक्रधर प्रभू एकांतात भंडारेकरांच्या सह जेव्हा अचलपूरला आले
त्यावेळी त्यांचे या ठिकाणी वास्तव्य होते. पूर्वार्ध लीळा 48 स्थान पोथी व भडोज हून आले तेव्हा एक रात्र वास्तव्य होते. सो इथे सुंदर अशी माहिती आहे. आणि ह्या पुस्तिकेमध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणचा, म्हणजे आता इथे अचलपूर आहे तर महाराष्ट्रातील तर या ठिकाणी खूप वेगवेगळे स्थान आहे. सो आयम शुअर मी नक्कीच हे आता नाहीतरी नंतर नक्कीच पूर्ण करेल. सो हे सगळे स्थान इथे दिसतात. या पुस्तिकेला स्थान दर्शन म्हणतात. यांचे लेखक आहे हंसराज खामणीकर. सो तुम्ही हे नक्कीच बाय करू शकता. आणि हे बाबाजींनी मला दाखवले, थँक्यू व्हेरी मच बाबाजी हे सगळ्या माहितीसाठी आणि ह्या पुस्तिकेबद्दल सांगण्यासाठी खूप खूप धन्यवाद आपलं. सो हे स्थान महास्थान आहे. आणि जसं बाबाजी सांगत होते, इथे जुने पुरातन जे या मंदिराचे पूर्वीचे जे अवशेष आहे ते सुद्धा दिसतात. त्यातूनच हा एक आहे. ही सापड नदी आहे, किती सुंदर दिसते बघा. हे मंदिर 800 वर्षापेक्षाही जुनं आहे, म्हणजे हे स्थान. याच्या पूर्वीही इथे खूप भव्य असं मंदिर होतं जे पाषाणातच तयार केलेलं होतं. आता हे असं काहीसं दिसतं जे नवीन प्रकारे बांधण्यात येत आहे. तर बाबाजी मला ह्या शिळा दाखवत आहेत ज्या या मंदिराच्या पूर्वी सुद्धा इथे जुन्या बांधकामातल्या आहेत. हे बघा जे जुनं, हे सुद्धा फार जुनं आहे. त्यावर तीन फुलं काढलेत. आणि हे जुने मंदिराचे बांधकामातील दगड आहेत जे फार जुने आहेत. बहुधा खूप मोठे मोठे शिळांनी इथे मंदिर स्थापन असेल, जुनं मंदिर. तर हे सर्व इथे समोरच आहे ॲक्च्युली ठेवलेलं. तुम्ही हे आल्यानंतर नक्कीच बघू शकता, समोरच आहे. आणि हा अनेक ठिकाणी विखुरलेला आहे. हे मंदिर वर जेवढं भव्य होतं तेवढंच खाली सुद्धा होतं. त्याचे अजूनही काही अवशेष, हा स्टोन आहे जो खांब आहे. हे इथे एक फूल आहे, हे जुनंच आहे. तर असे अनेक आहेत जे सगळीकडे विखुरलेले आहेत. जे तुम्ही जेव्हा इथे याल अचलपूरमध्ये या प्रथम क्रमांकाच्या चरणांकित स्थळाकडे तेव्हा तुम्हाला नक्कीच दिसून जाईल. सो माझ्या मागे सुंदर अशी सापण नदी आहे. ही जी मागे दिसते ती अतिशय सुंदर अशी सापण नदी आहे. आणि आपण महानुभव पंथांचं श्री चक्रधर स्वामींच्या चरणांकित स्थानांपैकीचं प्रथम क्रमांकाचं जे स्थान आहे ते पाहिलं, जे अचलपूरमध्ये आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार, हे स्थान आवडलं असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर आणि दंडवत. हे संपूर्ण अचलपूर शहर आहे. अचलपूरमध्ये प्रत्येकच कितीतरी धर्माचे लोक एकत्र राहतात. मग त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, महानुभाव झालेत, बुद्धिस्ट झालेत, मुस्लिममधील पंथ आहेत. आणि सर्व गुणा गोविंदाने आनंदाने एकत्र राहतात. तुम्हाला अचलपूरमधलं आणखी काय पाहायला आवडणार ते सुद्धा मला सांगा. सो मी तुम्हाला ते नक्की दाखवेल. भेटूया लवकरच. बाय बाय.